राज्य उत्पादन शुल्क विभाग ने टाटा सुमो से ले जा रही अवैध शराब बरामद कर 2,13,440 रुपए का माल जब्त किया है। राज्य उत्पादन शुल्क विभाग ने टाटा सुमो से ले जाई जा रही अवैध शराब बरामद कर 2,13,440 रुपए का माल जब्त किया है। पुरकेश्वर से पिपला फाटा मार्ग पर पैराडाइज होटल के सामने टाटा सुमो वाहन से 2 बॉक्स शराब का अवैध परिवहन किया जा रहा है। चंपा निवासी अमित नंद किशोर तिवारी व पराग कृष्ण राव मोहिते को गिरफ्तार किया गया। यह कार्यवाही अधीक्षक प्रमोद सोनोने के मार्गदर्शन में उप निरीक्षक सेटू बापू साहेब बोढ़ारी व जवान राहुल पवार ने की। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागढ़ के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट। पोलिस हुळकेश्वर दरम्यान गस्त घेत असताना एक टाटा सुमो ज्यांची आम्हाला खबर होती त्या गाडीमध्ये 2 पेटी ऑफिसर चॉईस ब्ल्यू हिस्कीच्या मिळून आलेल्या आहे। त्यामध्ये 2 आरोपी आहे। हे दोन्ही आरोपी पराग मोहिते आणि अमित तिवारी हे दोन्ही आरोपी चांपा तालुका उमरेट या ठिकाणचे आहे आणि ते आज बंदीचा दिवस असल्यामुळे दारू घेऊन जात होते आणि त्यांना आम्ही रात्रीच्या वेळेस पकडलेलं आहे। साधारण 2,13,440 रुपयांचा मुद्देमाल पकडलेला असून दोन्ही आरोपी अटकेत आहे। आमच्या कार्यालयाच्या अभिलेखावर या आरोपींचं सध्या तरी हे आहे नाही। बाकी आमचे बाकी विभाग आहे जसं उमरेड वगैरे किंवा पोलीस विभाग आहे यांच्याकडे या पूर्वी झालेले असावे।